शहर आणि जिल्ह्यातील घडामोडी एकाच क्लिकवर ताज्या आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी सोलापूरकरांच्या हक्काचं MH13 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. या महिन्यामध्ये गावचे कोरोना मुक्त आणि या महिन्यामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडला नाही त्या गावामध्ये 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्याबद्दल आपल्याला शासनाने सूचना दिली आहे. आपलं सोलापूरचं प्रशासन त्या बाबतीत सज्जे. आता शिव साहेबांना मी सांगितलं साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये असे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट नसलेल्या एकही पेशंट नसलेलं एक महिन्यापासून नसलेलं असे 335 गावामध्ये आपण 8वी ते 12वीचे वर्ग सोमवारपासून ते सुरू करीत आहोत. त्याचप्रमाणे ते सुरू करत असताना त्याला काय तिथं वर्गामध्ये तिथले शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील त्याचं लसीकरण सुद्धा आपण त्यांना ताबडतोब करून त्यांची पण तपासणी RT-PCR करून त्यांचं पण आपण ताबडतोब करून जेणेकरून आपल्याला कुठं पुढं अडचण येऊ नये आणि वर्गात सुद्धा सगळं सॅनिटायझर वगैरे वर्गात वगैरे ते पण करून व्यवस्था करतो की जेणेकरून त्या मुलांना कुठल्याही प्रकारचा धोका हा असू नये. त्या मुलांची पण आपण काळजी हे आपण सगळेजण निश्चित प्रकारे घेतोय आणि ते 8वी ते 12वीच्या 335 गावातल्या शाळा सोमवारपासून आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सुरू होतील. आणि सोलापूर जिल्ह्यात मी त्यांना सांगितले पहिली शाळा पहिली घंटा ह्या महाराष्ट्रात पहिली सोलापूरची वाजली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आपण त्यांना दिल्या. त्यामुळे निश्चित